व्यवस्थित काढून सेट करायला लागणार आहे इथं, म्हणजे दिवसभर आपलं काम व्यवस्थित चालू राहील आणि आपला ब्लॉग पण शूट होत राहील. तर सगळ्यात आधी मी ते सेटअप करून घेतो. तर आता जेवण वगैरे करून आलो आम्ही. आता वाजले जवळजवळ दुपारचे 2-2:15 वाजले. तेजस सर आलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, नमस्कार. तेजस आज बऱ्याच दिवसानंतर ट्रॅक्टर आलं होते. आत्ता आहोत आपण राजगुरुनगरमध्ये, जे आपलं जुनं काम चालू होतं. तर बऱ्याच दिवसापासून हे जवळजवळ 4-5 दिवसापासून काम चालू आहे, पण मला ह्या कामामुळे मला काही शूट करायला जमलं नाही. आज मात्र आपल्याला फ्री टाईम आहे, थोडंसं टाईम काढू आपण आणि ब्लॉग शूट करू. तर यूट्यूबवरती पण आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तर आत्ता आपल्याला हे जे माती दिसते, ही वाली माती, ही सगळी या ठिकाणी अशी लेवल वगैरे करून द्यायची, जेणेकरून हा पण हा जो मातीचा ढीग आहे हा पण आपल्याला ह्या साईडला सगळं डेव्हलप करून द्यायचं त्यांना. तर आज आपल्याला एवढं सगळं काम आहे. डंपरचे ड्रायव्हर अजून येणार आहेत ह्या ठिकाणी, इथं डंपर पण आहे. त्यांना सांगितलं होतं डंपर लागणार आहे आम्हाला. तर डंपर वगैरे पण येणार आहे, बराच वेळ आहे अजून. ते डंपरचे ड्रायव्हर वगैरे आले की आपलं काम चालू होणार आहे. तोपर्यंत मला थोडंसं हे क्लिनिंग वगैरे करायचं आहे, ते क्लिनिंग वगैरे करून घेतो. आणि तेजस गेलेलं आहे डिझेल आणायला जेसीबीसाठी, कारण डिझेलचं कॅन जे होतं आमचं ते काल आम्ही साईडवरती विसरून गेलो होतो. तर आता ते डिझेलचं कॅन आणायला, डिझेल आणायला तेजस गेलेलं आहे. तेजस थोड्या वेळात येणार आहे. आणि आज सगळं हे काम झाल्यानंतर आम्हाला परत दुसऱ्या साईडवरती जायचं आहे. आज मात्र हे काम फायनल होईल अशी अपेक्षा आहे, कारण पुढचे कामं बरेचशी पेंडिंग आहेत. आज आम्हाला हे काम फायनल, काहीही करून फायनल करून द्यायचं आहे. बहुतेक आजचा दिवस नाईट पण करायला लागू शकते, पण बघू. जर जेवढ्या स्पीडने आपल्याला काम करायला तेवढ्या स्पीडने करणार आहे. तर सगळ्यात आधी हे क्लिनिंग वगैरे करून घेतो. आपला गोपुरो पण आपण सोबत आणलेला आहे आज, कारण जेव्हा मशीन चालू असतं, ज्यावेळी काम चालू असतं, त्यावेळी मोबाईल घेऊन, तर असं आता जसं मी धरून बसलो मोबाईल, तसं तरी मला धरून बसता येत नाही. त्यावेळी वर्किंगचे ज्यावेळी व्हिडिओ असतात, ज्यावेळेस मला तुमच्याशी गप्पा मारायचं असतं, त्यावेळी रेकॉर्ड कसं करायचं, त्याच्यासाठी आपल्याला श्रेयस गोरे व्लॉग्सने आपल्याला गोपुरो गिफ्ट केलेला आहे. तर त्या गोपुरोचा आपल्याला सेटअप पण त्या दिवशीच केलं होता. मी त्याचा ब्लॉग बनवायचा होता मला खरं तर, पण आता मी तुम्हाला त्याचं छोटंसं दाखवतो. हा इथं एक माऊंट आपण सेट केलेला आहे, एक दुसरा माऊंट आहे इथं दरवाजावरती लावलेला आहे. तो एवढा परफेक्ट नाही पण व्यवस्थित आहे. पण ह्या माऊंटने ज्यावेळी पाठीमागेचे हे वर्किंगचं काम चालू असतं, त्यावेळी मला प्रॉपर शूट करता येतं आणि एकदम चांगली स्टेबिलिटी गोपुरोमधून भेटते. तर आता थोडंसं मला इकडे 5-10 मिनटं टाईम आहे. तर हे सगळ्यात आधी सेटअप करून घेतो. मला वाटतं स्टँड लावलं पाहिजे. आता स्टँड लावलं म्हणजे आपण मस्तपैकी ते सेटअप करून घेऊ, कारण गोप्रो इथे ठेवलेला आहे. एक मिनटं याला व्यवस्थित काढून सेट करायला लागणार आहे इथं, म्हणजे दिवसभर आपलं काम व्यवस्थित चालू राहील आणि आपला ब्लॉग पण शूट होत राहील. तर सगळ्यात आधी मी ते सेटअप करून घेतो. गोप्रोचा खरंच फायदा आहे. तसं तर मला स्टार्टिंगलाच घ्यायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस आपल्याला एवढं नॉलेज नव्हतं. आत्ता आपल्याकडे गोप्रो आलेलं आहे भाई, एक नंबर. कसा विषय आहे, ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस मला आहे ना व्यवस्थित काम करायचं की फोन धरायचा की ब्लॉग शूट करायचा, थोडंसं कामाकडे माझं दुर्लक्ष व्हायचं. बऱ्याच वेळा मला पण ते जाणवलं, पण आता तसं होत नाही, कारण आता आपल्याकडे गोप्रो आलेला आहे. तर हे इज अवर गोप्रो. तर हा कॅमेरा आपल्याला श्रेयस दाने गिफ्ट केला आहे. इथं एकदा सेट केलं त्याला, एक 5 मिनिटाचं काम आहे, कारण आय गो नशीब फुटला नाही, कारण खाली सगळं रबर आहे, त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. व्यवस्थित आहे गोप्रो, कारण त्याला एवढं काही मेहनतीचं काम नाही. ते मेहनत म्हणण्यापेक्षा त्याला एक माउंट असतो, माउंट आपल्याला फक्त तिथं अटॅच करायचं आहे आणि आपलं काम झालेलं आहे जवळजवळ. थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं होतं, क्लिनिंग केलं. डिझेल पण येईल आता लगेच तेजस घेऊन. तर डिझेल वगैरे टाकायचं आणि कामाला सुरुवात करायची. कार्ड पण टाकलेलं आहे गोप्रोला. आणि असा काहीतरी आपला सेटअप झाल्यानंतर गोप्रो दिसतो असा. वाईड अँगल थोडंसं हे करू. असा आपला गोप्रो दिसतो ज्यावेळी मी असं काम करतो. हे असं ज्यावेळी काम करतो मी, तर माझं काम पण चालू राहतं आणि आपला ब्लॉग पण शूट होत राहतो. तर आता ठीक आहे, आपला गोप्रोचं पण सेटअप म्हणजे व्यवस्थित सेटअप करून झालेलं आहे. तर आता आपल्याला लगेच काम चालू करायचं आहे. डंपरवाले पण आलेले आहेत, आता ते त्या साईडला आहेत, मला दिसत नाही आहेत. डंपरवाले पण आलेले आहेत, आपण कामाला चालू करू. भेटू दुपारी किंवा मध्ये जर वेळ भेटला तर त्या टायमिंगमध्ये आपल्या गप्पा चालू ठेवू. तर मित्रांनो, आता आपलं ब्लॅकबर आणि बी सगळ्या साईडवरती आलेलं आहे. आता तुम्हाला नजारा दाखवतो. असा सगळा सीन आहे इथं, सगळा राडा राडा दगड धोंडे सगळे सगळे, त्याच्यात हा एक दगड.
सगळा सीन आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायचा, एकदम मुरूम वगैरे सगळं व्यवस्थित लेवल काढून द्यायची, जेणेकरून तिकडच्या साईड पासून ह्या साईडला पाणी येईल, म्हणजे ह्या साईडला आपल्याला उतार दाखवायचा आहे, त्याच्यामध्ये आजचा दिवस पूर्ण जाणार आहे. हे आमचे नाना आहेत, हे नाना इथून दिसतात का नाही काय माहिती, कॉमेडी माणूस आहे. त्या दिवशी तेजसनी इथं मिनी ब्लॉग मध्ये बघितलं असणार तुम्ही, इथं तेजसनी पाईपलाईन फोडली होती. तर आता माझं काम चालू झालेलं आहे, तर मिळते सगळं असं काही नाही, जेव्हा भेटतंय तेव्हा भेटू आपण, पण आता मला काम करायचंय, तर भेटू थोड्या वेळानंतर. बाय बाय. आता एक शेवटची ट्रिप भरायची, त्याच्यानंतर आम्ही जेवायला जाणार आहे, कारण भूक लागलेली, सकाळपासून नाश्ता केला होता त्याच्यावरतीच होतो. आता हा एवढा मुरूम राहिलेला, एवढा मुरूम भरला ही माती पण आपल्याला इकडे पसरवायची, एवढं सगळं काम बाकी आहे. तर ठीक आहे, मला आता डंबर भरून द्यायचं आहे, डंबर भरले की मी जेवायला जाणार आहे. तर आत्ता आलो होतो आम्ही जेवायला, मस्तपैकी तेजस थोड्या वेळ मशीन चालवलं तेजसनी, आता मस्त जेवण केलं, ढेकर बेकर देतो आहे माणूस. हे आमच्या जवळचं SK 49 हॉटेल आहे, तिथे जेवायला आलो होतो, आत्ताच जेवण वगैरे केलं, आता परत साईडवरती जायचं आम्हाला. तर आत्ताच जेवण वगैरे करून आलो आम्ही, आत्ता वाजले जवळजवळ दुपारचे 2-2:15 वाजले. तेजस सर आलेले आहे ट्रॅक्टर घेऊन, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, नमस्कार. तेजस आज बऱ्याच दिवसानंतर ट्रॅक्टर चालवते. तेजसनी जवळजवळ 4 वर्ष ट्रॅक्टर चालवलेलं आहे. तेजस पहिला ट्रॅक्टर ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर आपली आमची भेट झाली, त्याला म्हणलं तू ट्रॅक्टर नाही आता GCB चालव, आता तू प्रोग्रेस कर. तर आता बऱ्याच दिवसानंतर तेजस ट्रॅक्टर चालवते आणि मला काय आता आराम भेटणार नाही, त्याच्यामुळे आता मी त्याला ट्रॅक्टर वगैरे लोड करून देतो. आता काय कॅमेरा वगैरे हँडल होणार नाही. हा बोल, बस बस तेजस जवळजवळ 6-7 महिने जसं मशीनवरती आलाय ना, आज पहिल्यांदा ट्रॅक्टरवरती बसलाय, कसं वाटतंय तेजस सर बसून? एक नंबर का अनुभव, काय मोठा आहे अनुभव, मोठा आहे त्याला. हे सगळं आमचं काम चालू आहे, तेजस जवळजवळ 5-6 महिन्यानंतर बसलाय, त्याला होतोय आनंद, मला आता त्रास होणार आहे, कारण तेजस आता ट्रॅक्टर चालवणार, मला थोडासा आराम भेटला असता असं मला वाटत होतं, पण आता तो ट्रॅक्टर चालवणार, मला मशीन चालवायला लागणार आहे. तिथून दिसतात का नाही काय माहिती, हे आमचे हेवी रायडर, जवळजवळ 6 महिन्यानंतर बसले साहेब ट्रॅक्टरवरती, चालवतो बऱ्यापैकी, चालवतो बऱ्यापैकी, म्हणजे एक्सपर्ट आहे तो ट्रॅक्टरमध्ये खास. त्याला मी त्यावेळेस सांगितलं होतं, जर तुला JCB शिकायचं असेल तर तू थोड्या दिवस ट्रॅक्टरला आराम दे, ट्रॅक्टर चालवू नको, नाही तर मग काय होतं, एक ट्रॅक्टर चालवायला लागलं की ट्रॅक्टर डोक्यात राहतो, JCB विसरून जातो, नुसतं JCB मध्ये पहिलं फक्त ट्रॅक्टर ट्रॅक्टर करायचं. तर त्याला मी पूर्णपणे ट्रॅक्टर म्हटलं, थोड्या दिवसासाठी तू चालवणं बंद कर. आता जवळजवळ 7 महिने झाले तेजस मशीनवर, म्हणजे JCB शिकायला येते, आणि आता बऱ्यापैकी ट्रेन झालाय तो. आता पाठीमागचे 1-2 व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असणार आहे, तेजस आता बऱ्यापैकी ट्रेन झालंय, म्हणजे लोडरचं वगैरे बऱ्यापैकी काम करतो. जर काही मुरूम वगैरे भरायचं असेल, डंपर वगैरे लोड करायचे असतील, तर बऱ्यापैकी तेजस काम करतो. असंच जर त्याने लवकर प्रोग्रेस केली तर पुढच्या 1-7 महिन्यामध्ये तेजस ऑपरेटर होणार, 100% होणार. आणि हे तेजसची ड्रायव्हिंग खास, खूप दिवसापासून मिस करत होतो मी खरं तर, कारण तेजसला बऱ्याच, म्हणजे तेजस आधीपासून JCB आपल्या मशीन खाली ट्रॅक्टर घेऊन यायचा कामासाठी, कारण त्यावेळी तो दुसऱ्याकडे कामाला होता. आता मात्र तेजस आपल्या साईडवरती आपल्याच एका मित्राचा ट्रॅक्टर चालवते चांगल्यापैकी, चांगलं वाटतं, छान वाटतं. त्याला पण आनंद झाला, बऱ्याच वर्ष कसलं, 6-7 महिन्यानंतर त्याला ट्रॅक्टरवर बसवले, कारण साईडवरती दुसरे जरी ट्रॅक्टर आले ना, मी अजिबात बसून नव्हतो देत त्याला. त्याला स्ट्रिक्ट सांगितलं होतं, भाई तुला जर JCB शिकायचं असेल तर ट्रॅक्टर थोड्या दिवसासाठी बंद करायला लागणार तुला, फक्त JCB वरती फोकस करायचा. तर असं सगळा सीन होता, आणि असं एक सहज आता आठवलं म्हणून तुम्हाला सगळा हा किस्सा शेअर केला. तर आता जेवण वगैरे केलं मागाशी, गाडी एक लोड होऊन गेली, आता ट्रॅक्टर इथलं जवळच्या जवळ अवेलेबल झाले. काल आम्ही तिथं माती, म्हणजे इथं ऑलरेडी मुरूम एक्स्ट्रा झाला होता, तर तिथं आम्ही एक खड्डा घेतला होता, जेणेकरून आम्हाला हा मुरूम त्या साईडला गाडता येईल आणि ती माती इकडे टाकता येईल. आता तेजस ट्रॅक्टर चालवतोय, मला मशीन चालवायचं दिवसभर, आता पर्यायच नाही, सुट्टी नाही भाई, कारण असं होतं की जर कोणी आपल्याला हेल्पर वगैरे असेल ना, तर आपण त्या कामातून पळ काढतो भाई, असं सगळं विषय असतो. आपल्याला वाटतं हा आहे ना आपल्याकडे माणूस चालवायला, काय लोड घ्यायचा एवढा, मस्त झाडाखाली जाऊन बसतो. आता तसं नाही, आता तेजस ट्रॅक्टर चालवतोय, मला दिवसभर मशीन चालवायला लागणार आहे, असं नाही, आपल्याला सवय आहे त्याच्यामुळे काय विषय नाही.
ठीक आहे, तेजस आला आता ट्रॅक्टर घेऊन, इथं ट्रॅक्टर लावेल, मला लोड करायला लागणार आहे. भेटू आपण डायरेक्ट आता संध्याकाळी 4-5 वाजता, ज्यावेळेस काम थोडंफार राहील त्यावेळेस एकदा परत एकदा भेटू आपण. बाय बाय. फायनली आत्ता झालेली संध्याकाळ, सकाळी ज्यावेळेस आपण साईडवरती आलो इथं सगळे दगड वगैरे पडलेले होते, हे दगड वगैरे क्लीन केले आपण. दुपारनंतर तेजस ट्रॅक्टर घेऊन आला होता, ट्रॅक्टरची थोडीशी मदत घेतली. इथं आपल्याला मुरुम वगैरे सगळं फिल करायचं होतं, त्याच्यानंतर ही माती वगैरे इकडे शिफ्ट करायची होती. इथं मुरुम वगैरे टाकून दिला, मुरुम टाकला त्याच्यानंतर माती वगैरे त्याच्यावरती फिल करून आता उद्या याची फायनल लेवल करायचे. खरं तर आपल्याला आज हे फायनल करायचं होतं, आज काही झालं नाही, पण आता थोडीशी इथे हे माती वगैरे शिफ्ट करायची राहिली आहे. इथं आपले सगळे दगड वगैरे होते, हे दगड वगैरे सगळे आपण त्या साईडला, ह्या मातीच्या बॅक साईडला आपण सगळे तिकडे फेकून दिलेले. म्हणजे इथं काय गरज नव्हती त्या दगडांची, त्या साईडला खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये सगळे फिल केले, दगड पण काढलेत. आता बऱ्यापैकी इथं ही लेवल मॅच झाली. तर उद्या आपल्याला हा जो राहिलेला पोर्शन आहे हा आपल्याला कट करायचा आहे, आणि ही माती ह्या ठिकाणी सगळी लेवल करायची आहे. आत्ता फक्त तेजसला ही माती वगैरे ह्या साईडला शिफ्ट करायला सांगितली, तेजस त्याचं काम करतोय. आणि थोड्या वेळात आम्हाला हे पण बहुतेक आज कटिंग करायचं आहे, पण आज ते करणार नाही आम्ही, कारण उद्या बरंचसं काम शिल्लक आहे, आज काय फायनल होणार नाही. तर भेटू उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.